राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली महिला यांच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत। लॉकडाऊनच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या होत्या। तरी देखील गृहमंत्र्यांनी आतापर्यंत झालेल्या दुर्दैवी घटनांवरती कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाहीत। सरकारनं गाजावाजा करत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती हा कायदा पुढे आणला, पण याची अंमलबजावणी करण्यास हे ठाकरे सरकार कुचकामी ठरत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, अन्यथा भाजपा युवा मोर्चा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांनी दिला आहे। आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने वाढत्या महिलांवरील अत्याचाराच्या अनुषंगाने निवेदन देणे, तीव्रपणे आंदोलन करणे ह्या गोष्टी चालू आहेत। सध्या ठाकरे सरकारमधील ज्येष्ठ नेत्या आमदार नीलमताई गोरे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं। त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी स्वतःच्याच राज्य सरकारविरुद्ध टीका केलेली आहे की जे काही वाढते अत्याचार आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे, महिलांवरती लहान बालिकांवरती जे काही अत्याचार होत आहेत याच्यामध्ये शासन कुठल्याही प्रकारे त्यांना महिलांना संरक्षण देत नाही आहे, कुठलीही योग्य ती कार्यवाही गुन्हेगारांवर केली जात नाही याचा तीव्र निषेध आज आम्ही इथे व्यक्त केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर ठाकरे सरकारने वाढत्या महिलांवरील अत्याचाराला गुन्हेगाराला जर वेळीच पायबंदी घातली नाही तर परत अजून एकदा आम्ही तीव्र आंदोलन छेडलं जाईल। परवाच एक औरंगाबादमध्ये दुर्घटना घडली ज्यामधील सत्ताधारी पक्षामधील एक संशयिताची चौकशी करण्यात यावी ह्याविषयीसुद्धा भारतीय जनता युवा मोर्चाने मागणी केलेली आहे, पण ती अजून मागणी पूर्ण केलेली नाही। जर अशा प्रकारे गुन्हेगारांना सवलती जर देत राहिले तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनागोंदी वाढल्याशिवाय राहणार नाही।